मित्रांनो, राम राम। कसे तुम्ही मित्र? एकदम मजेत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, जास्त रस्त्यामध्ये खटर पटर नाही करा म्हणलं, डायरेक्ट तुम्हाला ज्या स्थळी जायचं आहे त्या स्थळावरूनच डायरेक्ट दाखवा म्हणलं, तर आलो केळापूरला। केळापूरचं दर्शन दाखवतो, लगेच जण म्हणतो ते केळापूरले मस्त राहते नवरात्री मध्ये, तर जाऊन पाहू म्हणलं कसं काय राहते। तर आम्ही याले उशीर केला कारण की 9 दिवसांमधून कोणत्या ना कोणत्या तरी पहिल्या दिवशी यायला पाहिजे नव्हतं। डेकोरेशन चांगले राहते म्हणते, तरी अजून रात्र पडावा, अंधार पडावाय, अंधार पडल्याच्यानंतर अजून चांगले दिवे बिवे लागन, तर सध्या अंधार पडून नाही ना। हे काय ना, आपली जत्रा कशी राहते नॉर्मल तशा टाईप आहे। दरवर्षीपेक्षा यावर्षी गर्दी कमी आहे असं आमच्या गावचे रोजचे येणारे यायचं म्हणणं आहे, कारण की माझी पहिली वेळ मलाच गर्दी पाहायला भेटली नाही यावर्षीची। आम्ही विचार करून आलो 2 घंटे तरी लागेल जिथं मंदिरामध्ये आम्हाला दर्शन घ्यायला, पण इथं डायरेक्टच दर्शन होऊन राहिलं असं। गर्दी तर नाही, लवकर दर्शन करून घेऊ। ही एवढी लाईन जे दिसत आहे त्या गर्दीसाठी तुम्ही कंट्रोल करायसाठी एवढी सारी लाईन लावली होती, पण आता गर्दी नाही आता काही तेवढं कंट्रोल करायचं कामच नाही। आणि इकडे तसे देवाच्या दर्शनाला आले तर भक्तांना सुखरूप आणि चांगलं असं वातावरणातच ठेवत। देणगी या जागी जेता आम्ही उभा येतच येतून त्या येतून तेथपर्यंत आले 1 घंटा लागत होता, पण आता पब्लिक नाही तर बिलकुल आमचं 5 मिनिट लागून ना राहिले ना, बिलकुल हळूहळू हळूहळू धिके धिके आमची गँग जाऊन राहिलो, बरोबर आम्ही देवीपाशी जाऊन राहिलो। आणि दर्शनही थोड्या वेळ जास्त करायला भेटणार नाही, तर दर्शन करायला भेटतच नव्हतं तर थोडंसं खूप उशीर आलो असतो। देवी आली का नाही का त्याच्यामध्ये क्लिप म्हणजे, कारण की ते पुजारी चालते होते म्हणतात, पण पाहू आता देवी आली असा निघला। चांगला आहे ना? हाय हाय हाय, बरं आहे। आमचे दर्शन पण झाले, आता 4-5 फोटो काढून घेतो का गेलतो बा म्हणून आम्ही केळापूरला। काय नाही, प्रसादाचं घरच्यांसाठी घेऊन गेला का। अखंडज्योत हेच मेन गोष्ट आहे जे पाहण्याजोगती येते, बाकी मंदिर आहे तर आणि अंदर देवी आणि मेन गोष्ट पाहण्यासाठी लोक हे येतात। मेन जी गोष्ट पाहायला आलतो येते ती गोष्ट दाखवतो। अशी वाफ येत आहे अंगावर, गरम 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 गरम, जसं काय आता कढईपाशी बसून आहो नाही तिकडं काही ना काही तिकडे तळत आहे अशा सारखं होत आहे, एवढी गरम गरम वाफ येत आहे ती, आणि स्मेल येत आहे ती याच्या इलाची। पूर्ण येथून किती दिवे आहे रे, तर कोणी मोजले होते का अजून तरी? अभि त्याच्या लिहून आहे ते बाय त्या हांडाईवर लिहून आहे पूर्ण दिवे होता का नंबर होता त्याची? हो नंबर आहे ते सगळ्यात शेवटचा नंबर कोणकडे आहे मग असे नंबर लिहून आहे दिव्यावर वाटते। मी आत्ता चेक केलं थोडंसं पाहिलं, हा ते नंबर आहे ते, ते माहीत नाही कोणाला किती दिवी आहे ते।
जसं आम्ही शेवटच्या दिवशी आलो सगळं उकडवाखड करणं चालू आहे. तर पहिलेच दर्शन झाले वाघाचे. तर येथे लहान पुट्ट्याची तिकीट काढून त्याचे मायाबाप झुले झुलले. लहान पुट्ट्याला साईडला ठेवते पण मायाबाप पहिले झुले झुलते. त्याची खुशी पहिले झाली पाहिजे. पुट्टे तर एक बहाणा आहे. येतंय पाणी चालू नाही म्हणते. आम्ही अशा दिवशी आलो ज्या दिवशी काहीच चालू नाही. येतंय पाणी चालू राहते म्हणते. तेही नाही येतं. थांबलो ना चहा नाही घेणार तर चहा सोबत पाय कोणी येते. ह्या वाघाला एवढी फुरसत नसन. सध्या सेलिब्रिटी येऊन येतो. एक गेलं का दुसरं जाते, दुसरं गेलं का तिसरं जाते, बरोबर त्याच्या काटून उभं राहते. हे जर असली म्हणजे त्याला जीव घेऊन आणि एखाद्या ते फाडून ठेवणार आहे ते. नाही नाही लोक म्हणे ते बरोबर होतं. येतं मजा येते, ते रातचीच मजा येते. तेव्हा थोडी 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 कुंगड गेली. थोडी 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 लाईटिंग चालू झाली इथे होणं. आम्ही उशिरा आलो तर काही होणार नाही. तरी आजचा 9वा दिवस आहे म्हणून काही तेवढं आहे ना, ती मजा नाही आहे ती. तरी पण आहे थोडंसं लाईटिंग आता लागत आहे ते हळूहळू हळूहळू. चला एक गोष्ट बरी आहे, इथं रामायण दाखवतात. आलो तर येतं ते मोहरोराचा मेला कसा होता तशा टाईप वाटून राहिलं. जे मेल्यामध्ये आम्ही गेलतो नसन पाहिला असं व्हिडिओ तर लिंक नाही पण चॅनलमध्ये जा व्हिडिओ आहे. तर लोक हे पाहिन का लोक हे पाहिन काही. तर आमच्या गावचा अल्लू अर्जुन फक्त काही नाही, कलर मिक्स होत आहे. याचाही अनुभव घेऊ ना, त्याचाही अनुभव घेऊ ना म्हणून डबल बसाव नाही याच्यावर. क्यू बेट लोक आगया स्वाद तुम्हाला वाटलं मजा येतो. बे पण हे खतरो खिलाडी आहे दोघं तिघं जेवढे आहे तेवढे. नाही हात पकडून ना काही गर्र गर्र घुमत आहे जाग्यावरच. खतरो के खिलाडी. आता थोडीशी संध्याकाळची मजा वाटून राहिली. आता चला आता ट्रकाचे सीझन आले म्हणून ट्रक घेऊन जाऊ म्हणतो एखादा. आता घुमून राहिलो आम्ही हेवी बाजार. खूप खतरनाक बाजार आहे आणि 50-100 खतरनाक बाजार आहे. अर्धा घंटा झाला थोडं घुमलं, खूप साऱ्या वस्तू घेतल्या काही नाही कारण की एकाचं लग्न होणं आहे तर आणि दोघं असे प्लॅनिंगचे आहे लग्नाच्या. तर दोघा जणांना घेतलं काही आपल्यासाठी आणि एकाने आपल्या सौभाग्यवतीसाठी घेतले. आपण सिंगल माणूस तर आपण आता सध्या काहीच घेतलं. जे मला पाहिजे ते पण भेटून ना राहिलं. चला गर्मी म्हणजे थंडो. तर चला हे जुवा खेळल्यासारखं लास्ट चान्स आहे की याचा. इकडे अर्धाच गेल तर साबणापर्यंत. अरे सागर गेलं थोडं गेलं रे साबणावर. अरे साबण अर्धच कटलं. चला आता आपली बारी. 3-2-1 स्टार्ट. गेलं 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 रे अर्ध्यातच अर्ध्यातच जाते. तर ह्या गेम असा आहे का पैसे बाहेर लुटते. चला वाटते असं जाईन म्हणून आपलं पण नाही जात. आम्ही त्या अलग तिकडे खेळलो होतो ह्या गेम पण त्यातही नाही जमलं. तर आता जायचं झालं आमचं. पूर्ण काय घेणं का करायचं आहे ते घेतलं. चला आता जायचं घराकडं. वेळ तर वेळ झाला, 7 वाजले संध्याकाळची. आम्हाला जाले 2 तास म्हणजे 9 वाजलेच आता घरी जाले. चला आता आम्ही जातो आमच्या गाड्या इकडं. गाड्या ठेवून होत्या तिकडं पार्किंगच्या येतात येतं.